अगरबत्ती लाओ ना। Thank you.
आमचे वाडी प्रमुख वाडी अध्यक्ष तिन्ही ग्रुपचे वाडी प्रमुख वाडी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत. त्याचप्रमाणे गव्हाणे विभाग प्रमुख सुरेशजी कर्वे, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सदस्य ग्राम पंचायत समिति सदस्य मुन्नूशेठ कसूरकर, या गव्हाणे गावचे प्रथम नागरिक आत्मारामजी कर्वे, त्याचप्रमाणे पंचायत समिति उपसभापति लक्ष्मणजी मोरगे, त्याचप्रमाणे कलगीतुरा उन्नति समाज मंडल लांजाचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी दिलीपरामजी आगरे, देवजी हरमले, त्याचप्रमाणे मारुती गुरव, त्याचप्रमाणे साठवली पंचायत समिति गण गणाच्या सौ लीलाताई घरसी यांचे मिस्टर व आमचे परम मित्र मार्गदर्शक, कोणत्याही कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणारे मोहनजी घरसी. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम जे भगवमय वातावरण जे आपल्याला सर्वांच्या दिसत आहे, हे भगवमय वातावरण ज्या मुंबई मंडळाकडून झालेलं आहे आणि त्यांना सल्लागार म्हणून लाभलेले व मदतीचा हात पुढे केलेले आम्ही, ज्यांची जवळजवळ 5 वर्ष या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी आतुरतेनं वाट पाहत होतो, गुढीपाडव्याच्या या कार्यक्रमासाठी या सत्कार समारंभासाठी आम्ही आतुर झालेलो होतो, ते म्हणजे यंदा या 25व्या रौप्य महोत्सवी आम्हाला लाभलेले रवींद्रजी वर्डेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे सर्व मान त्याचप्रमाणे कोलदे माजी सरपंच वसंतजी घरसी, ग्रामपंचायत सदस्य गव्हाणे मीनाक्षीताई दळवी, उपसरपंच कोमलताई गांगण, या सर्वांचं प्रथमता मी मनपूर्वक शाब्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आत्ताच आलेले शाखाप्रमुख गव्हाणे शाखाप्रमुख शिवसेना शाखाप्रमुख मुकुंज कर्वे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे, कृपा करून लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. मुकुंज कर्वे ज्या जागेमध्ये हे हा रंगमंच आहे, हे मंदिर आहे आणि जवळजवळ ज्या सार्वजनिक गोष्टी या वाडीमध्ये ज्यांच्या जागेमध्ये आहेत आणि ज्यांनी ही जागा सर्वत्र उपलब्ध करून दिलेली, ते म्हणजे आमचे कैलासवासी तुकाराम गोविंद दाभोळकर यांचं स्मरण करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे वाडी अध्यक्ष रामचंद्र दाभोळकर, वाडी अध्यक्ष रामचंद्र दाभोळकर यांचा सन्मान करते, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करते. मुंबई मंडळाचे सदस्य नथुराम तटकरे, नथुराम तटकरे गाव मंडळाचे अध्यक्ष या वाडीचे पहिले मालकारी पहिले वाडी प्रमुख गाव प्रमुख पहिले वाडी श्रीमत दत्ता शिंदे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. दत्ता शिंदे त्याचप्रमाणे गौरीवाडीचे दुसरे मानकरी दुसरे वाडी प्रमुख कृष्णा दौलत गवळी, कृष्णा दौलत गवळी त्यांना सन्मान द्यायचा. दत्ताराम शिंदे
त्याप्रमाणे त्याप्रमाणे मंदिराच्या समोर गेटच्या समोर जे टू व्हीलर लावलेले आहे त्यांनी कृपया काढायचे रवींद्र जोरलेकर या मुंबई मंडळाला व गाव गाव मंडळाला सतत या मंदिरासाठी सतत सहकार्य करत असणारे रवींद्रजी वर्डेकर यांचं अभिनंदन होतं. निर्वाचित सदस्य मुन्नू शेठ दसूरकर यांचं स्वागत करतील आमच्या मुंबई मंडळाचे सदस्य सॉरी मुंबई मंडळाचे अध्यक्ष शांताराम दाभोळकर. त्याचप्रमाणे या गवणेगावचे प्रथम नागरिक श्री आत्माराम कर्मेळे यांचं स्वागत करतील. बघ आता मी लावू चालू करू. हा चालू कर. त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती उपसभापती श्री या गावचे पोलीस पाटील टिंट्या कोटकर त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आलेले सर्व भाविक भक्ताने पुन्हा एकदा सांगतोय सर्वांना आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. समाज मंडळ लांजा कलगी तुला उन्नती समाज मंडळ लांजाचे अध्यक्ष करे हे त्यांचं स्वागत करतील कलगी तुला उन्नती समाज मंडळाचे अध्यक्षांचं. त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री भिकाजी कवळी यांनी व्यासपीठावरती यायचं भिकाजी कवळी. दंडकोटकर प्रशांत कोटकर कोणते गावचे सरपंच माजी सरपंच वसंतजी गडशी यांचा सन्मान करतो. त्याचप्रमाणे गवणे ग्रामपंचायत उपसरपंच कोमलताई त्याचप्रमाणे